आरपीआई सोलापुर ने दिवाली से पहले प्रभावित किसानों को राहत राशि देने की मांग की। महाराष्ट्र में पिछले दो महीने से बारिश हो रही है, इससे किसानों को काफी नुकसान हुआ, इसलिए किसान सड़कों पर उतर आए। उन्हें बहुत कष्ट हो रहा है, कर्ज का पहाड़ बढ़ता ही जा रहा है, उनके बच्चों की शिक्षा, व्यापार और रोजगार की समस्या खड़ी हो गई और नई सरकार केवल करोड़ों की घोषणा कर रही है लेकिन किसान के हाथ में खोपड़ी का एक भी टुकड़ा नहीं। अब दिवाली का सबसे महत्वपूर्ण त्यौहार है, आशा की स्थिति में किसानों और उनके बच्चों को दूसरों का हाथ देखने का समय आ गया, इसलिए महाराष्ट्र राज्य सरकार किसान को तुरंत बैंक में सहायता या रुपए की नकद राशि प्रदान करेगी। उन्हें छोड़े बिना सभी आपदा प्रभावित किसानों को दिवाली से पहले मदद मिलनी चाहिए। ये मांग सोलापुर उप जिलाधिकारी राजस्व को रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया और सोलापुर के रिपब्लिकन माइनॉरिटी डिविजन की ओर से एक बयान के जरिए दी गई। नवभारत समाचार सोलापुर से विश्वनाथ बिराजदार की रिपोर्ट। अस्सलामुअलैकुम, जय हिंद। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यानी जे गेल्या दोन महिन्यात शेतकरी लोकांवर अन्याय होत आहे ह्याच्या विरुद्ध जे पैसे दिले नाहीत आणि दोन महिन्यात काही सरकारचं लक्ष पण नाही आहे, अशा दोन महिन्यात त्यांनी शेतकऱ्यांना किती 150 तर शेतकरी आत्महत्या केले, जागोजागी सोयाबीन आलेले उत्पन्न ते सगळं म्हणजे पाण्यात वाहून गेले। सरकारने लक्ष द्यायला पाहिजे आणि जर लक्ष नाही दिलं तर आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कडून निषेध करतो, महिलांकडून आम्ही निषेध करतो। गेल्या दोन महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये पावसानं थैमान घातलं असून या पावसामध्ये तमाम शेतकऱ्याचं जे होतं ते नव्हतं झालं, संपूर्ण पिकाची हानी झाली आणि शेतकरी आज या ठिकाणी रस्त्यावर आलेला असताना शासनाकडून मोठमोठ्या कोट्यावधी रुपयाची या ठिकाणी ती घोषणाच केली जात आहे, परंतु शेतकऱ्याच्या हाती अद्यापही एक दमडीसुद्धा या ठिकाणी आलेली नाही। त्यामुळं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आम्ही शेतकऱ्यांना येणाऱ्या दीपावलीच्या आत या ठिकाणी त्यांच्या खात्यावर एकरी 50,000 रुपये प्रमाण खात्यावर या ठिकाणी जमा करावेत, अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं तीव्र असं या ठिकाणी आम्ही आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाधिकारी अनगुले यांना या ठिकाणी आमच्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही दिलेला आहे। मित्रांनो, गेल्या 2 महिन्यापासून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये दुसरं सरकार या ठिकाणी मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार आलेलं आहे। या सरकारचं फक्त काम या ठिकाणी माझा गट मोठा की तुझा गट मोठा, मी मोठा की तू मोठा यांच्या या भांडणामध्ये शेतकऱ्याकडं मात्र खूप दुर्लक्ष या ठिकाणी होत आहे। त्यामुळं शेतकरी हा पुतळा कंगाल झाला असून या ठिकाणी गेल्या 100 दिवसामध्ये जवळजवळ 200 शेतकऱ्यांनी या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे आणि असं असतानासुद्धा शेतकऱ्याच्या बाबतीत या ठिकाणी शासनाकडे जरासुद्धा या ठिकाणी त्याचं काळीज हालत नाही। त्यामुळं आम्ही पक्षाच्या वतीनं येणाऱ्या 10-15 तारखेच्या पुढं जर या 4-5 दिवसामध्ये जर त्यांच्या खात्यावर पैसा जमा झाले नाही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं तीव्र असं आंदोलन करू, जेणेकरून या ठिकाणी शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी निधी मिळावा, मदत मिळावं अशी या ठिकाणी अपेक्षा आहे आणि त्यांची दिवाळी या ठिकाणी चांगली धूमधाम धडाक्यामध्ये या ठिकाणी होईल अशी या ठिकाणी अपेक्षा आहे। त्यासोबतच या ठिकाणी शासनानं जे धोरण या ठिकाणी ठरवलेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी हानी झालेली आहे किंवा पिकाची हानी झालेली आहे काही जिल्ह्यात या ठिकाणी त्यांनी घेतलेलं आहे, तसं न करता सरसकट ज्या ज्या ठिकाणी पाऊस झालेला आहे मग त्या ठिकाणी ग्रामीण असेल, तालुका असेल किंवा जिल्हा असेल या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जाऊन मसूर खात्याच्या लोकांनी त्याचे पंचनामे करून सगळ्यांना या ठिकाणी न्याय मिळेल अशी व्यवस्था या ठिकाणी शासनाने करावी अशी या ठिकाणी आमच्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही कलेक्टर साहेबांना विनंती केली आहे।